अकोट तालुक्यातील ग्रामपणसह बोचरा रुईखेड दिवठाणा या परिसरात यावर्षी रब्बी हंगामातील कांदा या पिकाला भाव नसल्याने या पिकाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून ही परिस्थिती पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे। खर्च जास्त व उत्पन्न कमी दिसत असल्याने या भागातील शेतकरी मोठ्या संकटात आहे। या परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत पडले आहेत। तसेच पणस परिसरात सध्याच्या परिस्थितीत कांदा हे महत्त्वाचे पीक असून आज रोजी हे पीक अंतिम टप्प्यात दिसत असून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली असल्याने लावलेला खर्च सुद्धा निघणार नसल्याने पुढील मशागत कशी करावी व परिवारांचा उदरनिर्वाह कसा करावा याची मोठी समस्या निर्माण झाली। तसेच उत्पादनात खर्च अधिक असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अनेक संकटांच्या विळाख्यात सापडला असल्याने मोठ्या अडचणीत सापडला आहे। गत पावसाळ्यात अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने रब्बी हंगामातील गहू हरभरा या पिकांच्या तुलनेत कांदा पिकाची लागवड परिसरात अधिक प्रमाणात करण्यात आली होती। 2.5 ते 3.5 महिन्यांच्या कालावधी असलेल्या कांदा पिकाचा अंतर मशागतीसह इतर उत्पादन खर्च अधिक प्रमाणात करावा लागतो। तर कांदा पीक लागवडीचे कालावधीत म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात बदललेल्या वातावरणामुळे पाऊस व धुकं मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे बहुतांश क्षेत्रातील लागवड करण्यात आलेल्या कांदा रोप जळून पिकाला झळ बसली। परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच सध्याच्या परिस्थितीत बाजारात कोसळलेले कांद्याचे भाव यामुळे एकीकडे मुळात उत्पादक घट तर दुसरीकडे बाजारात कोसळलेले कांद्याचे भाव यामुळे खरीप हंगाम तोंडावर असताना कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे। सध्याच्या परिस्थितीत परिसरात कांदा पीक अंतिम टप्प्यात असून समाधानकारक भाव नसल्याने कांदा साठवणूक कामाची लगबग दिसून येत आहे। तर या कामी लागणारा मजूर वेळेत मिळत नसल्याने शेतकरी बांधवांना मजूर शोधण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे। तर हाती घेत आलेल्या उत्पादनाला भविष्यात समाधानकारक बाजारपेठ मिळेल अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आहे। तापमान ढगाळ वातावरण निर्माण झाले असून अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची कांदा पीक वाचवण्यासाठी धावपळ सुरू आहे। MCN न्यूज करिता संजय गवळी, पणजी।